मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पित असतं तेव्हा अख्खं जग त्याला बघू शकतं हे त्याच्या लक्षात येत नाही. असंच एक मांजर आहे, यशवंत पंडित नावाचं. माझ्याच घरात राहून माझ्याच बापाचा पैसा खातोय, त्याला वाटतं की त्याला कोणी बघत नाहीये, पण माझं लक्ष आहे, संपूर्ण लक्ष आहे, 25 वर्षापूर्वीपासून आहे. माझ्या बापाने मला घराबाहेर काढलं तेव्हापासून आहे. 20 वर्षाचं होतो मी, मला माझ्या मनाप्रमाणे जगायचं होतं, हवं तसं वागायचं होतं. अरे रस्त्याची भीक मागणारी मुलं सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे जगतात, आणि माझ्या बापाकडे तर गडगंज पैसा होता. मी एकुलता एक मुलगा होतो त्यांचा, मीच वारस होतो त्यांच्या सगळ्या एसटीडीचा, माझाच पैसा होता तो फक्त त्यांच्या खिशात. मी तो काढला, काय बिघडलं? पण नाही, त्यांनी सगळ्या नोकरांसमोर बोलून माझा अपमान केला, मला घराबाहेर काढलं. हे मी कसं विसरू? पण आता मी परत येतोय माझ्याच घरात, जिथे यशवंत नावाचं मांजर डोळे मिटून दूध पितंय. त्याला आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाला या ऐश्वर्याची किंमत मोजावी लागणार आहे. माझी मूर्ख बोळसट बहीण, तिला गोळात गेला कितीसा वेळ लागतोय, आणि एकदा का ती आट्यात आली किसाने सदन मध्ये जाण्याचा माझा मार्ग मोकळा. मी चांगला माणूस कधीच नव्हतो, पण आता मी इतकं चांगलं वागून दाखवणार आहे की या लोकांना कल्पना सुद्धा येणार नाही की त्यांनी कुठल्या रक्तपिपासून माणसाला आपलं म्हटलंय. आता फक्त प्रतिशोध.